मतीत आत्महत्याग्रस्त महिलेचा अंत्यविधी हा सासरच्या घरासमोर करण्यात आलाय। सांगवी इथं गीतांजली तावरे यांनी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली। मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। तर अखेर मुलीच्या संतप्त नातेवाईकांनी मुलीच्या सासरी घरासमोर या महिलेचा अंत्यविधी केलाय आणि या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान त्याचसोबत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गावात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून त्या महिलेच्या सासरच्या घरासमोरच तिचा अंत्यविधी करण्यात आलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर सांगवी या गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। आणि आता बुलेटिनमध्ये आता अंगाचा थरकाप उडवणारी बातमी आहे नागपूरमधून। राज्याच्या राजधानीत कायद्याचा धाक उरलाय की नाही असाच सवाल उपस्थित करणारी एक अप्रिय अशी घटना घडली आहे। काल रात्री 9 सुमारास नागपूरच्या पाचपावली भागामध्ये एका 20 वर्षीय तरुणाची काही गुंडांनी दगडानं ठेचून हत्या केली आहे आणि या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय। मृताचे नाव हे कपिल शशिकांत बेन असं आहे। दरम्यान कपिल आपल्या मित्रांसोबत लष्करी बाग परिसरात गेला होता आणि याच वेळी काही जणांसोबत त्याचा वाद झाला आणि त्यानंतर आरोपींनी दगडानं ठेचून त्याचा खून केलाय। दरम्यान मृत कपिल ढोलबाजा पार्टीत काम करत होता आणि प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असावी असा संशय आता पोलिसांना आहे। दरम्यान फरार आरोपींचा सध्या पोलीस हे युद्ध पातळीवर शोध घेत आहेत। नागपूरमधूनच एक धक्कादायक बातमी समोर येते। नागपूरमधील उच्चभ्रूंचा परिसर अशी ओळख असलेल्या आंबाझरी आणि सीताबर्डी परिसरात दोन हुक्का पार्लरवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। हवेली आणि फ्युजन या दोन हुक्का पार्लरवर ही कारवाई करण्यात आली आहे। तर नशेत धूत असलेल्या 22 तरुणांना पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम मोडून बेकायदेशीर गर्दी केल्याप्रकरणी ताब्यात घेतलंय। कॅफेच्या नावाखाली हा हुक्का पार्लर सुरू होता। दरम्यान याच प्रकरणी हुक्का पार्लर मालक, दोन नोकर आणि अन्य 7 तरुणांवर मादक द्रव्य कायद्यासह वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत।